नेमकं कधी होईल? कालची देखील बैठक खरं तर संजय राऊतांनी सांगितलं की 85-85, पण तोही फॉर्म्युला काही कामी आला नाही असं दिसतंय, काय सांगा? बघा काय, काल पण आम्ही सांगितलं की काही जागेवरच्या चर्चा आमच्या सुरू आहेत आणि त्याच्यामुळे चंद्रकांत पाटील आज जे बोलले त्यांचे इथं काय चाललेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा सगळा दरबारच दिल्लीला चालला गेला महायुतीचा. त्यामुळे हे ज्या आघाडी असतात या आघाडीमध्ये शेवटपर्यंत जागेच्या वाटपामध्ये एक एक जागेचे प्रश्न निर्माण होतात, हे स्वाभाविक आहे. तर त्याच्यामुळे वाटाघाटीतून ह्या जागेचे प्रश्न सुटतील. आजच मी आता पवारसाहेबांना आणि उद्धव साहेबांना थोड्याच वेळेस मी आमची यादी पाठवतो आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याच या जागेचा काही हे आहे, प्रश्न आहेत, ती आम्ही सोडू. काल आम्ही 85-85 सांगितलं, त्या जागा फायनल झाल्याच आहेत ना. यादी अजून बाहेर, बाकी उमेदवारी तर आज अर्ज भरायला सुरुवात झाली. भरू द्या ना, अर्ज भरू द्या. काँग्रेसची यादी, काँग्रेसची यादी आम्ही तिकिटांची उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करू. तुम्ही ज्या जागा यादी यायला उशीर, त्यावरून महायुती टीका करते की तुमचं जे गणित आहे ते तिथं जुळलेलं नाहीये. त्यांचं कोणतं जुळलेलं आहे? त्यांचं कोणतं जुळलेलं आहे हे तर त्यांनी सांगावं ना. दिल्ली दरबारात गेले ते सगळेजण. आज जुळेल का? आज जुळेल का तुमचं गणित? आमचं जुळलेलं आहे. बाळासाहेब थोरात यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या नावात चर्चेमध्ये आहे, तशी काय चर्चा? मला असं वाटतं की आत्ता कुठल्याही मुख्यमंत्री पदाचं नाही, पहिले महाराष्ट्र वाचवणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व जातं आणि त्यासाठी आम्ही सगळे आघाडीतली लोक एक सोबत काम करतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची निवड ही लोकातून आमदार निवडून आल्यानंतर केली जाते, पहिले नाही. त्यामुळे याची चर्चा थांबवली पाहिजे, आमच्याकडले झगडे लावणं बंद केले गेले पाहिजे माध्यमाकडून आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी माध्यमांनी सुद्धा आमच्याबरोबर उभे व्हावं असं आमचं आव्हान आहे. चंद्रकांत पाटील असं म्हणाल्यात की 24 तारखेला मुख्यमंत्री म्हणून 24 किंवा 25 आमचा नेता शपथ घेईल महायुतीचा. नाही नाही, कोण घेणार त्याचं नाव नाही सांगितलं. सांगा ना त्यांना, सांगा. अरे हे डाकू लोक आहेत, हे डाकू लोक आहेत. अजून लोकशाहीच्या प्रणालीमधून आता आजपासून कालपासून फॉर्म सुरू झाले, अजून लोकांनी मतदान पण मारलं नाही, पण हे सांगतात की आमचाच येणार. म्हणजे हे डाकू लोकांची भूमिका आतापासूनच स्पष्ट दिसते की जनतेच्या मतावरही डाका आम्ही टाकू. आता तिजोरीवर डाका टाकला आणि आता आम्ही मतावरही डाका टाकू असं तर मत नाही ना चंद्रकांत पाटलाचं. संजय राऊतांचं फार तुम्ही पण मनावर घेऊ नका. चला, राज ठाकरेंनी यादी घोषित केली, त्यानंतर आज आशिष शेलार आहे ते त्यांना भेटायला गेले. मला आम्ही राज ठाकरे साहेबांच्या पक्षाबद्दल एकही प्रश्न आम्ही त्याचं उत्तरही आम्ही देत नाही हे तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे तो त्यांचा वेगळा विषय आहे. पुण्यातल्या जागेबाबत काय आहे? कारण पुण्यातल्या 3 जागा तुमचा उमेदवार किंवा त्यांच्या अंतर्गत बराच वाद आहे असं समोर येते. कुठल्या नाही, तुम्ही आता चंद्रकांत पाटलाच्याच विरोधात काय गोंधळ चालू आहे ते माहिती आहे तुम्हाला. आमच्याकडे काय लक्ष घालताय? हे शक्ती ओ ऐका ना, शक्ती ओ शक्ती ओ जागा आम्ही जाहीर करतोच आहे ना. तुम्हाला जागा वाटप निश्चित होत नाही. त्यांच्या कोणत्या झाल्या? अहो त्यांच्या अजून झाल्याच नाही, त्यांच्या ते गोंधळ आहे. तुम्हाला अजून तुम्हाला महाभारत त्याच्यातलं माहिती नाही आहे. आम्ही आमचे उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही फॉर्म भरायला सांगितलेले आमच्या ज्या ज्या उमेदवारांना आम्ही सूचना केल्या ते सगळे फॉर्म भरायला लागलेले. नाना पटोले जैसे मुख्यमंत्री नारे सुनने में आ रहे, आप जिम्मेदारी लेंगे अगर महाविकास आघाड़ी? देखो, पहले हमारे को सरकार लाना हमारा दायित्व है और फिर उसके बाद हमारे हाईकमांड उसमें डिसीजन लेंगे. एकदम क्लियर है, महाराष्ट्र बेचने का. मैं अभी आया, मुझे पुणा का ही एक इश्यू सामने आया. 35 एकड़ जमीन जो यहाँ पे रिजर्व रखी गई थी, ये सरकार ने वो जमीन को अभी TDR देने का काम शुरू किया है. नाइक पेट में 35 एकड़ जमीन में ये सरकार ने अभी उसको TDR देने का काम, बिल्डर को बेचने का काम शुरू किया है.
महाराष्ट्र में ऐसी कई जमीनें जो सरकार की जमीन है, जनता की जमीन है, ये सरकार ने बेचने का काम शुरू कर दिया है। महाराष्ट्र बचाना हमारा दायित्व बनता है और महाराष्ट्र बचेगा तो ही बाद में सरकार की स्टेटस क्या है। अभी आपने अभी 85-85 कल किया हमने और आप आज शाम तक नहीं तो कल हमारा सीट डिक्लेरेशन हो जाएगा।